ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्वाची अपडेट आहे. कल्याण डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे, तर ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी देखील शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यांना जागवण्याचं काम करत असते, त्याच्यामुळे मागणी केलेली आहे. सर, आपण जर बघितलं रात्री तीन उमेदवारांनी त्या ठिकाणी भेटी घातली होती, माहिती तर उमेदवार जाहीर झाल्यानंतर काही भाजप हे नाराज देखील झाले अशी चर्चा आहे. नाही नाही, अजिबात नाही. आजही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला जेव्हा आम्ही पुष्पहार अर्पण केला, तेव्हा माननीय निरंजनजी डावकरे, संजय वागुले, भारतीय जनता पार्टीचे सर्व ठाण्यातील नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते. असं काही नाही आहे, ही उगाचच कथोकल्पित बातम्या कोण पसरवत असेल, पण अशी परिस्थिती नाही. आज 4 वाजता माननीय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब स्वतः सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. गेले 2 दिवस ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आहेत आणि त्यांच्या ऑलरेडी चौकसभासुद्धा प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक विधानसभेमध्ये सुरू आहेत. असं काही नाही आहे, सर्वजण एकत्रच वातावरण आहे. मला वाटत नाही की जे उमेदवाराचं तुम्ही नाव घेताय त्या उमेदवारासाठी आम्हीच पत्रकं वाटलेली आहेत, त्यांचे रॅलीज आम्हीच केले, आम्हीच झेंडे लावलेले आहेत, त्यामुळे आम्हाला काही त्याचं आव्हान वाटत नाही आहे. कारण ठाण्यामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचं प्रचंड असं जाळं आहे. 365 दिवस ते काम करत असतात. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं काम ठाण्यामध्ये बोलतं आहे, ठाणं बदलतं आहे, ठाणेकरांना माहिती आहे. नरेंद्र मोदी साहेबांची जी काही पंतप्रधानपदाची हॅट्रिक करायची त्याकरता लोकं उत्सुक झालेले आहेत, त्यामुळे आम्हाला काही त्यांचं वाटत नाही आहे की एक हाय प्रोफाईल नेता याविरुद्ध एक सर्वसाधारण रस्त्यावरचा